हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? व्हीएसके फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, व्हीएसके फिजिक्स बाबा हे चॅनल 10वीचे सायन्स तसंच 11वी 12वी व नीट जेईच्या फिजिक्सची कम्प्लीट तयारी अतिशय सोप्या भाषेमध्ये करून घेण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. या सिरीज ऑफ लेक्चर्समध्ये आपण 10वीचा लाईट सेक्शन डिस्कस करत आहोत. हे लेक्चर्स जे आहेत हे 10वीचे विद्यार्थी स्टेट बोर्डचे असोत किंवा सीबीएसईचे मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम तसेच सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. आणि विशेषतः जे विद्यार्थी 10वीपासून नीट किंवा जेईचं टार्गेट ठेवत आहेत त्यांच्यासाठी हे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हे व्हिडिओ कम्प्लीट पहा, आवडले तर लाईक करा, आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्रिप्शन्स आम्हाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देतात, मोटिवेशन देतात आणि चांगला कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे कृपया जिथं आवडेल तिथे लगेच लाईक करत चला आणि लगेच मित्रांना शेअर करत चला. ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रे ऑफ लाईट आणि बीम ऑफ लाईट म्हणजे काय या टर्म्स आणि लॉज ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा पाहिले होते. त्याच्या अगोदर लेक्चरमध्ये आपण काही लाईटचं इंट्रोडक्शन घेतलं होतं आणि काही इम्पॉर्टंट टर्म्स पाहिल्या होत्या. त्या सगळे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर कृपया तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता आणि ते व्हिडिओ पाहू शकता. किंवा तुम्ही यूट्यूबमध्ये सर्च करू शकता व्हीएसके फिजिक्स बाबा क्लास 10 लाईट सेक्शन. तर चला मग आजच्या लेक्चरमध्ये चालू करूया. आजचं लेक्चर हे रे डायग्राम कशी तयार करायची यासाठी आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना रे डायग्राम काढता येत नाही किंवा ज्यावेळेस आम्ही ऑफलाईन कोचिंग करतो विश्वजीत सायन्स अकॅडमीमध्ये त्यावेळेस बरेच विद्यार्थी म्हणतात की सर रे डायग्राम काढता येत नाही, खूप अवघड जाते. तर त्यासाठी काही पॉईंट्स, काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे तुम्ही कन्सिडर केले पाहिजे आणि ते पॉईंट प्रत्येक रे डायग्राम काढतेवेळेस रिपीट जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला रे डायग्राम काढायला अतिशय सोपी जाईल. आजचा लेक्चर तुम्ही कम्प्लीट पाहिलं, कृपया लेक्चर मिस करू नका, कम्प्लीट पहा. जर कम्प्लीट पाहिलं तर तुम्हाला कोणतीच रे डायग्राम काढण्यास अडचण येणार नाही ही माझी गॅरंटी, राईट. तर सुरुवात करूया आपण हाऊ टू ड्रॉ रे डायग्राम. सगळ्यात पहिले लक्षात घ्या की रे डायग्राम का काढायची, राईट. रे डायग्राम म्हणजे काय आणि रे डायग्राम का काढायची. ओके, तर रे डायग्राम म्हणजे काय? सो व्हाट इज रे डायग्राम? रे डायग्राम नाव सी, आपल्या सिलेबसमध्ये आपल्या वेगवेगळे ऑप्टिकल डिव्हायसेस आहेत किंवा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि त्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्सवर ज्यावेळेस ऑब्जेक्टपासून लाईट पडते, राईट, कशा फॉर्ममध्ये पडते? रेच्या फॉर्ममध्ये पडते, राईट. आणि ते रिफ्लेक्ट किंवा रिफ्रॅक्ट होते आणि आफ्टर दॅट ऑब्झर्वरला इमेज दिसते. ठीक आहे, लक्षात घ्या ऑप्टिकल डिव्हाइस. तर ऑप्टिकल डिव्हाइस म्हणजे एनी डिव्हाइस यूज टू प्रोड्यूस इमेज ऑफ ऑब्जेक्ट. सगळ्यात पहिले आपण डेफिनेशन बघूया ऑप्टिकल डिव्हाइस म्हणजे काय. ओके, ऑप्टिकल डिव्हाइस और याला इन्स्ट्रुमेंट सुद्धा म्हणू शकतो आपण. इन्स्ट्रुमेंट एनी डिव्हाइस यूज्ड टू प्रोड्यूस इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ऑप्टिकल डिव्हाइस. ओके, आता काय असते ऑप्टिकल डिव्हाइस म्हणजे खूप काही मोठं नाही, लक्षात घ्या, राईट. आपला सिंपल मिरर, आरसा, आरसा सुद्धा एक प्रकारचा ऑप्टिकल डिव्हाइस आहे. एक्झाम्पल लिहून घेऊ आपण इथं, एक्झाम्पल मिरर. ओके, जे प्लेन मिरर आहे, प्लेन मिरर म्हणूया आपण त्याला. ओके, किंवा काही कर्व्ड मिरर असतात आपल्या सिलेबसमध्ये आहेत. जे स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांना कर्व्ड मिरर्स हे नववीलाच होते आणि जे सीबीएसईचे विद्यार्थी आहेत त्यांना हे जे कर्व्ड मिरर्स किंवा पेरिकल मिरर जे आहेत ते 10वीला आहेत. हे जे व्हिडिओ लेक्चर्स बनवले आहेत ते सर्वांसाठी लागू आहेत, त्यामध्ये सगळा पार्ट कव्हर होणार याच्यामध्ये, कर्व्ड मिररचा सुद्धा आणि किंवा स्पेरिकल मिररचा सुद्धा आणि स्पेरिकल लेन्सेसचा सुद्धा होणार आहे. ठीक आहे, दुसरा आहे स्पेरिकल मिरर्स. स्पेरिकल मिरर्स, ओके, याच्यामध्ये कॉनकेव्ह आणि कॉनवेक्स मिरर्स येतात. त्याचप्रमाणे लेन्सेस, लेन्सेस सुद्धा ऑप्टिकल डिव्हाइसचे एक्झाम्पल्स आहेत, राईट. कोणते लेन्सेस आहेत पुन्हा आणखी? कॉनवेक्स लेन्स आणि कॉनकेव्ह लेन्सेस, राईट. त्याचबरोबर काही अतिशय कॉम्प्लेक्स असे ऑप्टिकल डिव्हाइसेस असतात जसे की मायक्रोस्कोप, टेलिस्कोप, राईट. इवन तुमचा चष्मा जो आहे, राईट, त्यांना काला चष्मा, राईट, जो काला चष्मा किंवा जो तो गॉगल नाही, कृपया ध्यानात घ्या, गॉगल नाही, जो डॉक्टरने दिलेला काळा चष्मा आहे तो
तो सुद्धा एक प्रकारचा ऑप्टिकल डिवाइस म्हणून आपण वापरू शकतो राइट। तो ऑप्टिकल डिवाइस म्हणजे एनी डिवाइस विच इज यूज्ड टू प्रोड्यूस एन इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट, इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ऑप्टिकल डिवाइस। आता इमेज फॉर्म होते काय होते बघा लक्षात घ्या, हे समजा ऑब्जेक्ट आहे राइट, या ऑब्जेक्टवर सोर्स पासून लाइट पडते, ती लाइट रिफ्लेक्ट होते राइट, ती लाइट रिफ्लेक्ट झाल्यानंतर ती लाइट परत कुठे पडते ऑप्टिकल डिवाइस वर पडते आणि ऑप्टिकल डिवाइस वापरून ती रिफ्लेक्ट किंवा रिफ्रॅक्ट होते आणि फाइनल त्याची इमेज फॉर्म होते। तर ह्या लाइट रेचा पूर्ण पाथ आपण जर ट्रेस केला आणि ते डायग्रामच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं तर ती असते रे डायग्राम। समजून घ्या ऑप्टिकल डिवाइस वर पडणारे म्हणजे ऑब्जेक्ट पासून ऑप्टिकल डिवाइस वर पडणारे जे लाइट रे आहे राइट, ते इमेज फॉर्मेशन पर्यंत जेवढा पाथ ट्रेस केला तो पाथ ज्या डायग्राम मध्ये आपण दाखवतो त्याला काय म्हणतो आपण रे डायग्राम राइट। रे डायग्राम इज अ डायग्राम राइट, रे डायग्राम इज अ डायग्राम इन विच पाथ ट्रेस्ड बाय ट्रेसर म्हणा किंवा ट्रॅव्हल्ड म्हणा, ट्रेस्ड बाय और ट्रॅव्हल्ड बाय लाइट रेज फ्रॉम, कुठून आहे ते लाइट रेज फ्रॉम ऑब्जेक्ट राइट टू ऑप्टिकल डिवाइस एंड फाइनली टू फॉर्म इमेज, टू फॉर्म इमेज आर शोन इन अ डायग्रामॅटिक फॉर्म असं म्हणूया आपण ओके। अशी डायग्राम ज्याच्यामध्ये ऑप्टिकल किंवा ऑब्जेक्ट पासून ऑप्टिकल डिवाइस पर्यंत पडणारी लाइट रेज पुन्हा ते रिफ्लेक्ट किंवा रिफ्रॅक्ट होतील आणि पुन्हा इमेज फॉर्म होईल त्या सगळ्या लाइट रेजचा पाथ आपण ज्या डायग्राम दाखवतो त्याला काय म्हणतो आपण रे डायग्राम असं म्हणतो राइट। तर लक्षात आलं असेल तुम्हाला आता रे डायग्राम म्हणजे काय आणि ऑप्टिकल डिवाइस म्हणजे काय ह्या गोष्टी जर तुम्हाला कळल्या असतील राइट, तर मग आपण आता एक एक पॉइंट डिस्कस करणार आहोत की रे डायग्राम काढते वेळेस कोणकोणते पॉइंट्स आपल्याला सिक्वेन्शियली कन्सिडर करायचे आहेत अनुक्रमाने, लक्षात घ्या अनुक्रमे कोणकोणते पॉइंट आपल्याला कन्सिडर करायचे आहेत। अतिशय स्लोली स्टेप वाईज सांगितलेलं आहे राईट, आणि हेच पॉइंट तुम्हाला प्रत्येक ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या वेळेस वापरायचं आहेत। समजा पुढे कॉन्केव्ह मिरर येईल, कॉन्वेक्स मिरर येईल, कॉन्केव्ह लेन्सेस येईल राईट, कॉन्वेक्स लेन्सेस येतील, यावेळेस सगळीकडे हेच पॉइंट तुम्हाला रिपीट करायचे आहेत, मग तुम्हाला डायग्राम काढणं अतिशय सोपं जाईल। आता ही डायग्राम काढते वेळेस आपण साईड बाय साईड पॉइंट एक एक पॉइंट डिस्कस करणार आहोत आणि हेच आपण इमेज फॉर्म्ड बाय प्लेन मिरर, इमेज फॉर्म्ड बाय प्लेन मिररचे एक्झाम्पल आपण एका साईडला डिस्कस करणार आहोत राईट। मग जो पॉइंट इथं मी थिओरेटिकली सांगेल तो पॉइंट इकडं प्रॅक्टिकली काढून दाखवल राईट, जेणेकरून तुम्हाला लगेच ते कसं अप्लाय करायचा हे लक्षात आलं पाहिजे राईट। म्हणजे आपण हाऊ टू ड्रॉ रे डायग्राम हा पार्ट करत करत इमेज फॉर्म्ड बाय प्लेन मिरर हा पार्ट सुद्धा करणार आहोत ओके। चला तर मग आपण हाऊ टू ड्रॉ रे डायग्रामचा एक एक पॉइंट डिस्कस करूया। बघा या साईडला मी पॉइंट डिस्कस करणार आहे आणि या साईडला तुम्हाला प्रॅक्टिकली प्लेन मिररनं कशी इमेज फॉर्म होते ते काढून दाखवणार आहे राईट। मग इकडे एक पॉइंट डिस्कस केल्यानंतर इकडे तेच प्रॅक्टिकली इकडे दाखवल्यामुळं तुम्हाला लगेच ते कसं वापरायचं ते लक्षात येईल। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पेन पेपर घेऊन बसायचं आहे आणि ते पॉइंट्स लिहून घ्यायचे आहेत। लक्षात घ्या बोर्डचं साईज कमी आहे, छोटी आहे, त्यामुळे आपल्याला थोड्या थोड्या वेळानं मोडावं लागणार आहे राईट, आणि त्यामुळं तुम्हाला पूर्ण पॉइंट एकसाथ भेटणार नाही, तर कृपया ते वहीवर तुम्ही लिहून घेतले तर तुम्हाला जास्त सोपं जाईल। किंवा सुरुवातीला तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि त्यानंतर सेकंड टाइम पाहतेवेळेस एक एक पॉइंट नोट करून घ्या, व्हिडिओ पॉज करून करत करत ठीक आहे। तर पहिला पॉइंट डिस्कस करूया, सगळ्यात पहिला पॉइंट आहे बघा राईट, ड्रॉ द ऑप्टिकल डिवाइस, ऑप्टिकल डिवाइस राईट। तर ऑप्टिकल डिवाइस म्हणजे काय, ऍक्च्युअल ऑप्टिकल डिवाइस ड्रॉ नाही करायचं, त्याचं रिप्रेझेंटेशन ड्रॉ करायचं राईट। फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला प्लेन मिरर ड्रॉ करायचं आहे आणि जनरली जो ऑप्टिकल डिवाइस जो आहे ऍट द सेंटर ऑफ द पेज, ऍट द सेंटर ऑफ द पेज ड्रॉ करायचं आहे, लक्षात घ्या कळते का, ऍट द सेंटर ऑफ द पेज, एकदम याकडेला किंवा याकडेला ड्रॉ करायचा नाही। बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होते, ते एका साईडला ड्रॉ करतात आणि पुन्हा ती डायग्राम परत मोडावी लागते, परत वेळ वाया जातो त्यांचा। त्यामुळं हे समजा पेज आहे असं, या पेजच्या सेंटरला आपल्याला ऑप्टिकल डिवाइस म्हणजे इथं कोण आहे ऑप्टिकल डिवाइस, प्लेन मिरर आहे। आता प्लेन मिरर कसं दाखवतात त्याचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला माहिती पाहिजे, ते एक साईडनं पॉलिश्ड असतं म्हणून त्याला आपण या साईडनं राईट असं पॉलिश करतो राईट। सो दिस इज द प्लेन मिररचं रिप्रेझेंटेशन, ह्याला समजा मी एम म्हणतो ठीक आहे। ऑप्टिकल डिवाइस ड्रॉ केला ऍट द सेंटर ऑफ द पेज, त्यानंतर दुसरा पॉइंट आहे
draw a horizontal line, draw a horizontal line, okay, passing through center of optical device, right? And it is generally called as principal axis. आता लक्षात घ्या, हा प्लेन मिरर आहे, ह्याला कुठे सेंटर वगैरे नाही, पण ज्यावेळेस कर्व्ड मिरर येतील किंवा कर्व्ड लेन्सेस येतील, राईट, स्पेरिकल लेन्सेस वगैरे, त्यावेळेस त्याला एक सेंटर पॉइंट आहे, राईट. तर त्या सेंटर मधून एक हॉरिझॉन्टल लाईन पास करायची आपल्याला, आणि त्या लाईनला जनरली काय म्हणतात लक्षात घ्या, प्रिन्सिपल ॲक्सिस असं म्हणतात, हे लक्षात घ्या. कळते का? सेकंड पॉइंट आपल्याला प्रिन्सिपल ॲक्सिस ड्रॉ करायचा आहे. आता प्लेन मिरर असल्यामुळं ह्याच्या कुठून एक पॉइंट आपण हॉरिझॉन्टल लाईन काढली तर काही फरक पडत नाही. तर अशी एक आपण हॉरिझॉन्टल लाईन काढूया, ओके. तर एक्स आणि हे वाय, राईट, स्केल घ्यायचे, पेन्सिल घ्यायची आणि त्यांना प्रॉपरली डायग्राम ड्रॉ करायची. जर तुम्ही हाताने करत असाल तर थोड्याफार चुका होतील आणि डायग्राम प्रॉपर दिसणार नाही, लक्षात घ्या, ठीक आहे. तर हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली तर एक्स वाय काय आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, ओके. तिसरा पॉइंट बघूया आपण, थर्ड पॉइंट, द ऑब्जेक्ट इज ऑलवेज शोन अबो प्रिंसिपल लाइन, लाइन प्रिंसिपल PAL आहे, प्रिंसिपल लाइन ऑन द लेफ्ट ऑफ ऑप्टिकल डिवाइस बाय एरो AB. लक्षात घ्या, आता ऑब्जेक्ट जे आहे, समजा आपल्याला पेनची इमेज बघायची आहे, ओके, ते पेनला जसंच तसं इथे ड्रॉ करायची गरज नाही, कारण रे डायग्राम आहे, हे रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम आहे, आणि रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राममध्ये त्याचं आपल्याला रिप्रेझेंटेशन दाखवायचं आहे फक्त. तर आपल्याला ऑब्जेक्ट एका ॲरोच्या, व्हर्टिकल ॲरोच्या फॉर्ममध्ये ऑब्जेक्ट दाखवायचं आहे, त्याचं नाव आपण AB दिलं आहे. हा ॲरो ड्रॉ करताना लक्षात घ्या, या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर ड्रॉ करायचा आहे आणि राईट ऑप्टिकल डिवाइसच्या लेफ्ट साईडला, त्याच्याकडे पाहत असताना, राईट, ह्याच्याकडे पाहत असताना, आता मी तुमच्याकडे पाहतोय, राईट, तर त्यावेळेस लेफ्ट साईडला नाही, याच्याकडे पाहत असताना, बोर्डकडे किंवा तुम्ही पेजकडे पाहत असताना त्याच्या लेफ्ट साईडला ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा, राईट. तिथं आपण ऑब्जेक्ट असा ड्रॉ करूया, ओके, AB, आणि याला ॲरो हेड बी पॉईंटला येतो. तर ए पॉईंटला आपण म्हणतो बॉटम ऑफ द ऑब्जेक्ट, बॉटम पॉईंट, राईट, आणि बी पॉईंटला म्हणतो आपण टॉप पॉईंट ऑफ द ऑब्जेक्ट. कळते का? बॉटम पॉईंट ऑफ द ऑब्जेक्ट आणि टॉप पॉईंट ऑफ द ऑब्जेक्ट, राईट. हे तीन पॉईंट काय आहेत तुम्हाला, राईट, ते व्यवस्थित लिहून घ्या, व्हिडिओला पॉज करा आणि तिन्ही पॉईंट लिहून घ्या, ओके. तीन पॉईंट लक्षात आले बघा, पहिला पॉईंट होता ऑप्टिकल डिवाइस ड्रॉ करा सेंटरला, दुसरा पॉईंट होता प्रिन्सिपल ॲक्सिस ड्रॉ करा, आणि तिसरा पॉईंट त्याच्यावर ऑब्जेक्ट लेफ्ट हँड साईडला अबोव द प्रिन्सिपल ॲक्सिस ड्रॉ करा, जो की ए आणि बी न रिप्रेझेंट केलेला आहे व्हर्टिकल ॲरोने, ठीक आहे. आता चौथा पॉईंट लक्षात घ्या, चौथा पॉईंट लक्षात घेण्याच्या आपण काय व्हायला ते बघूया. आता या ऑब्जेक्टचा प्रत्येक पॉईंट, या ऑब्जेक्टचा प्रत्येक पॉईंट न्यूमरस मेनी लाइट रेज इमिट करत आहे, बरोबर आहे का, सगळ्या डायरेक्शनने, ओके. आता या पेनवर, आपल्या पेनचं समजा पेन ऑब्जेक्ट आहे, ह्याच्यावर भरपूर लाईट रेज निघत आहेत, आणि हे लाईट रेज कुठं पडत आहेत, ऑप्टिकल डिवाइसवर पडत आहेत, आणि ऑप्टिकल डिवाइसहून पुन्हा ते रिफ्रॅक्ट होतील जो या प्रकारचा ऑप्टिकल डिवाइस असेल त्यानुसार, राईट, आणि पुन्हा इमेज फॉर्म करत आहेत, ठीक आहे, समजतंय. तर राईट, पण ह्याचे प्रत्येक जर ह्याच्यापासून निघणारे प्रत्येक रेज किंवा अनेक रेज जर आपण ड्रॉ केले तर इमेज कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल, कळतंय. आणि त्यामुळं आपल्याला कोणताही एक पॉईंट कन्सिडर करायचा आहे ऑब्जेक्टचा, आणि त्याच्यावरून फक्त दोन रेज ड्रॉ करायचे आहेत, लक्षात घ्या, या ऑब्जेक्टचा कोणताही एक पॉईंट, आणि जनरली आपल्या सिलेबसमध्ये टॉप पॉईंट कन्सिडर केलेला आहे, राईट, आणि या टॉप पॉईंटपासून दोन रेज ड्रॉ करायचे आहेत, फक्त दोनच रेज का, कारण जास्त केलं तर कॉम्प्लिकेटेड होईल, आणि टॉपच पॉईंट का, कारण तिथून आपल्याला लक्षात येईल की ऑब्जेक्टची हाईट किती आहे ते, कळते का. त्यामुळं नेक्स्ट पॉईंट आहे बघा, ड्रॉ टू रेज, ऑब्व्हियसली कोणते रेज असणार ते लाईट रेज, राईट, टू लाईट रेज फ्रॉम टॉप पॉईंट बी ऑफ ऑब्जेक्ट टुवर्ड्स ऑप्टिकल डिवाइस, लक्षात घ्या,
इंस्ट्रूमेंट बदललं की रेज कोणते ड्रॉ करायचे ते बदलतात. जसं कॉनवेक्स मिरर किंवा कॉनकेव मिरर घेतले तर एक एक जो मिरर एक जो रे आहे तो त्याला पॅरलल असला पाहिजे ऑफ प्रिन्सिपल ॲक्सिसला, दुसरा त्याच्या पोलमधून किंवा ह्याच्यातून सेंटर ऑफ सेंटर पॉईंट म्हणून पास झाला पाहिजे, असे नियम आहेत. पण ते नियम इथं कन्सिडर करणार नाही आपण, लक्षात येते का? ते त्या त्या पर्टिक्युलर ऑप्टिकल डिव्हाइसमध्ये नियम कन्सिडर करणार आहेत. आता फक्त ध्यानात घ्या की त्यापासून आपल्याला दोन रेज ड्रॉ करायचे आहेत. दोन रेज ड्रॉ करायचे आहेत कोणाकडे? कोणाकडे? ऑप्टिकल डिव्हाइसकडे, राईट. त्याचा टॉप पॉईंट कोणता आहे? बी. इथं प्रॅक्टिकली बघूया आपण. इथून आपल्याला दोन रेज ड्रॉ करायचे आहेत. समजा हा एक रे ड्रॉ केला आपण, ओके. समजा हा एक रे ड्रॉ केला, ओके, आणि दुसरा हा एक रे ड्रॉ केला, ठीक आहे. स्ट्रेट लाईनमध्ये करा, लक्षात घ्या. आता इथं माझ्याकडे स्केल नाही आहे म्हणून तरी मी प्रयत्न करूया स्ट्रेट लाईनने करा, तरच इमेज तुमची बरोबर येईल, अदरवाईज इमेज करेक्ट येणार नाही, ओके. दोन रेज ड्रॉ केले, आता रे काय झाले? रे फॉल झाले ऑप्टिकल डिव्हाइसवर, बरोबर. पाचवा पॉईंट पाहूया, नंबर फाईव्ह. दीज रेज फॉल ऑन ऑप्टिकल डिव्हाइस. दीज रेज फॉल ऑन ऑप्टिकल डिव्हाइस अँड अंडरगो रिफ्लेक्शन ऑर रिफ्रॅक्शन डिपेंडिंग ऑन टाईप ऑफ ऑप्टिकल डिव्हाइस. ओडी म्हणजे ऑप्टिकल डिव्हाइस आहे, तर फुल फॉर्म लिहा तुम्ही, राईट. ऑप्टिकल डिव्हाइसच्या टाईपनुसार, समजा लेन्सेस असतील तर रिफ्रॅक्शन होईल. रिफ्रॅक्शन काय आहे हे विद्यार्थ्यांना आता जर समजत नसेल, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना, राईट, तर कृपया ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, राईट. कंटिन्युअस सिरीज ऑफ लेक्चर्स पहा, तुम्हाला पूर्ण टॉपिक लक्षात येईल, ओके. रिफ्लेक्शन होईल किंवा रिफ्रॅक्शन होईल, आता इथं प्लेन मिरर आहे तर इथं रिफ्लेक्शन होईल, राईट. आणि रिफ्लेक्शन झाल्यानंतर, ओके, रिफ्लेक्शन झाल्यानंतर काय होईल ते पण पाहूया आपण. अगोदर बघूया आपण रिफ्लेक्शन झाले आहेत, बघा हे दोन रेज आले, ओके, ते रिफ्लेक्शन झाले. आता बघा, आणि ड्युरिंग रिफ्लेक्शन ते लॉ ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉ ऑफ रिफ्रॅक्शन ओबे करतील. एव्हरी टाइम लॉ ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉ ऑफ रिफ्रॅक्शन ओबे, लक्षात घ्या. जर रिफ्लेक्शन होत असेल तर लॉ ऑफ रिफ्लेक्शन, आणि रिफ्रॅक्शन होत असेल तर लॉ ऑफ रिफ्रॅक्शन ओबे होईल, लक्षात घ्या, राईट. तर आता इथं हा समजा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, नॉर्मल आहे, तर याला इथं आपण अशा प्रकारे, राईट, अँगल ऑफ रिफ्लेक्शन काढण्याचा प्रयत्न करूया. इथं हे नॉर्मल आणि हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, समजा ह्यांनी अशा प्रकारे रिफ्लेक्टेड रेज आहे त्याचे, ओके, असे आहेत, ओके. सहावा पॉईंट पाहूया बघा आपण. आता हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, हा सहावा पॉईंट, ठीक आहे. सहावा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, ओके. आफ्टर रिफ्लेक्शन ऑर रिफ्रॅक्शन, जो पण फिनॉमिना होईल, ओके, आफ्टर रिफ्लेक्शन ऑर रिफ्लेक्शन टू रेज आर आयदर पॅरलल ऑर कॉनवर्ज ऑर डायवर्ज. लक्ष द्या, तीन होईल. एक तर एक दुसऱ्याला पॅरलल असतील, कॉनवर्ज असतील म्हणजे एका पॉईंटकडे येतील. कॉनवर्ज डायवर्ज काय माहीत नसेल तुम्हाला तर मागचं लेक्चर पहा, राईट, लेक्चर नंबर टू. आणि एक तर डायवर्ज होतील. तीन फेट आहेत बघायचे, राईट. तीन प्रकारे याचं रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅक्शन होऊ शकते. आता या केसमध्ये काय होत आहे? या केसमध्ये रेज काय होत आहेत? डायवर्ज होत आहेत, बघा, बरोबर ना. दूर दूर जात आहेत, पहा, हे दूर चाललाय याच्या, राईट, डायवर्ज होत आहेत, राईट. आता हे जे पॅरलल आहेत तर काय होईल? इमेज कुठं फॉर्म होईल? कॉनवर्ज आहेत तर इमेज कुठं फॉर्म होईल? आणि डायवर्ज आहे तर इमेज कुठं फॉर्म होईल ते पाहूया. अगोदर एवढे पॉईंट लिहून घ्या, राईट. इथं प्रॅक्टिकल कोण दाखवत आहे, तुम्ही सुद्धा साईड बाय साईड डायग्राम काढत चला, ओके. आतापर्यंत आपण काय काय केलं तर पाहूया. पहिल्या स्टेपमध्ये आपण ऑप्टिकल डिव्हाइस ड्रॉ केला, दुसऱ्या स्टेपमध्ये प्रिन्सिपल ऍक्सिस ड्रॉ केला, तिसऱ्या स्टेपमध्ये ऑब्जेक्टला ऑप्टिकल डिव्हाइसच्या लेफ्ट साईडला ए बीने दर्शवलं, चौथ्या स्टेपमध्ये आपण काय केलं, त्याच्यापासून दोन रेज काढले, टॉप पॉईंट बी पासून दोन रेज काढले, पाचव्या स्टेपमध्ये त्याला आपण रिफ्लेक्ट केले, आणि सहाव्या स्टेपमध्ये आपण बघितलं की रिफ्लेक्टेड रेज एकतर पॅरलल होतील किंवा कॉनवर्ज असतील किंवा डायवर्ज असतील. लक्षात येते इथपर्यंत काय आहे? ओके, सातवा पॉईंट बघूया, अतिशय महत्त्वाचा आहे. आता आपण बघूया इमेज कुठं फॉर्म होईल, राईट, आणि इमेज कोणाची फॉर्म होईल. लक्षात घ्या, रेज कोण्या पॉईंटपासून निघालेले आहेत? रेज बी पॉईंटपासून निघालेले आहेत, लक्षात घ्या. आणि त्यामुळं इमेज सुद्धा बी पॉईंटची फॉर्म होईल, आणि ए पॉईंटची कशी फॉर्म होईल ते आपण बघूया, लक्षात घ्या. बघा, अगोदर सातवा पॉईंट बघूया आपण. द इमेज ऑफ पॉईंट बी ऑफ ऑब्जेक्ट
इज फॉर्म्ड ऐट अ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ अ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन और वी कैन से क्रॉसिंग ऑफ टू रेज. लक्षात घ्या, इमेज कुठं फॉर्म होईल, जिथं हे दोन रिफ्लेक्टेड किंवा रिफ्रॅक्टेड रेज आहेत, हे दोन रेज जिथं भेटतील, क्रॉस होतील किंवा इंटरसेक्ट होतील, त्या पॉइंटला इमेज ऑफ बी पॉइंटची, बी पॉइंटची इमेज तयार होईल. आणि त्याला नेम्ड, त्याला आपण इट इज नेम्ड ॲज, इट इज नेम्ड ऑर गिवन सिम्बॉल ॲज ॲज अ बी डॅश. त्याला आपण सिम्बॉल काय दिलं, बी डॅश हे सिम्बॉल दिलं. लक्षात येते का? आता रेज कॅन ॲक्च्युअली मीट ऑर रेज कॅन व्हर्च्युअली मीट, राईट? सो टू रेज कॅन ॲक्च्युअली मीट, रेज कॅन ॲक्च्युअली मीट और कैन वर्चुअली मीट. वर्चुअली मीट मना कि इंटरसेक्ट मना कि क्रॉस मना, तो दोन रेज ऐक्चुअली क्रॉस होतील कि वर्चुअली क्रॉस होतील कि इंटरसेक्ट होतील. लक्षात येते का? आता कोण्या केस मध्ये ऐक्चुअली क्रॉस होतील, कोण्या केस मध्ये वर्चुअली क्रॉस होतील ते पण पाहूया. आता बी डॅश पॉइंट भेटला, राइट? बी चा बी डॅश पॉइंट भेटला, बीचा कोणता पॉइंट भेटला, बी डॅश पॉइंट भेटला. लक्षात आलं का? तर कसं करायचं, इथे ड्रॉ कोन ठेवलं आहे तुमच्यासाठी, बघा इथे ड्रॉ कोन सुद्धा ठेवलेला आहे या रेजला, राईट, मागे ड्रॉ केलेला आहे. ओके, लक्षात येते? तर कसं केलं ते आपण बघूया कोणत्या केसमध्ये. आता ए डॅश पॉइंट कुठे भेटते बघा, ए डॅश पॉइंट, तर इमेज ऑफ, इमेज ऑफ ए पॉइंट, ए पॉइंट ए इज ॲट ए डॅश, बरोबर आहे का? मग ऑब्जेक्टला काय म्हणलं आपण, ए बी हे ऑब्जेक्टला म्हणलेलं आहे आणि ए डॅश बी डॅश हे इमेजला म्हणलं. लक्षात घ्या, इथं मुद्दाम लिहून ठेवलं मी तुमच्यासाठी, ए बी हे ऑब्जेक्टला म्हणलेलं आहे आणि इमेजला ए डॅश बी डॅश म्हणलेलं आहे. आता जिथं रेज ॲक्च्युअली किंवा व्हर्च्युअली मीट होतील तो पॉइंट बी डॅश हा ए बीचा इमेज आहे. ओके, तसं एची इमेज ए डॅश पॉइंटला असेल, लक्षात घ्या. सो इट कॅन बी अँड इट इज ऑब्टेनर, इट इज ऑब्टेनर बाय ड्रॉइंग, बाय ड्रॉइंग परपेंडिकुलर फ्रॉम पॉइंट बी डॅश, फ्रॉम पॉइंट बी डॅश ऑन प्रिन्सिपल, प्रिन्सिपल ॲक्सिस. तर काय करा, बी डॅश पॉइंट होऊन परपेंडिक्युलर ड्रॉ करा, बी डॅश पॉइंट होऊन परपेंडिक्युलर ड्रॉ करा आणि जिथं प्रिन्सिपल ॲक्सिसला भेटेल तो पॉइंट असेल ए डॅश पॉइंट आणि इमेज कोणती होईल मग, ए डॅश बी डॅशची इमेज होईल. बरोबर आहे का? ए डॅश बी डॅशची इमेज होईल, राईट? आता इथं बघा, ह्या केसमध्ये डायव्हर्जिंगच्या केसमध्ये रेज ॲक्च्युअली मीट होत नव्हते म्हणून हे रेज मागे ड्रॉ करावं लागले आपल्याला, राईट? तर त्या तीन केसेस बघूया आपण की पॅरलल झाल्यानंतर काय होईल, डायव्हर्ज झाल्यानंतर काय होईल आणि कॉन्वर्ज रेज आल्यानंतर कसं ड्रॉ करायचं ते बघूया आणि त्याच्यानंतर आपण रिअल व्हर्च्युअल इमेज काय असतात ते सुद्धा पाहूया. एवढं लिहून घ्या. ओके, आता रिफ्लेक्टेड किंवा रिफ्रॅक्टेड रेज जे होते बघा, रिफ्लेक्टेड किंवा रिफ्रॅक्टेड रेज हे तीन प्रकारे आले होते, एक तर पॅरलल होते एक दुसऱ्याला, कॉन्वर्जिंग होते किंवा डायव्हर्जिंग होतील. इथंच थोडं मिस्टेज होतो बघा, लक्षात घ्या, मुद्दा म्हणून अतिशय महत्वाचा आहे. आता जर रेज पॅरलल असतील ते भेटतील का? ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे, मॅथमध्ये तुम्ही ऐकलं असेल की रेज पॅरलल असतील तर कधीच भेटत नाहीत, पण आपण इथं म्हणणार आहोत की रेज ते इन्फिनिटीला भेटणार आहेत, इन्फिनिटी म्हणजे खूप लॉंग डिस्टन्सला भेटणार आहेत, राईट? तर याची इमेज फॉर्म होईल बघा इन्फिनिटीला, इन्फिनिटी. ओके, बिकॉज वी आर कन्सिडरिंग दॅट दीज टू रेज आर मीटिंग ॲट इन्फिनिटी. ओके, आणि ह्या ह्या सेटअपपासून आपल्या जिथं आपण एक्सपेरिमेंट करत आहेत त्या सेटअपपासून खूप दूरवर जर आपण स्क्रीन घेऊन गेलो, राईट, तर तिथं आपल्याला त्याची इमेज भेटल आणि इमेज कशी असेल, मॅग्निफाईड इमेज असेल, राईट? त्याची इमेज असेल बघा, ही आपल्याला ॲक्च्युली, आता लक्षात घ्या, जी इमेज ॲक्च्युली स्क्रीनवर घेता येते आपल्याला त्याला काय म्हणतो आपण, रिअल इमेज. आणि त्यामुळं ह्याला आपण म्हणतो रिअल, रिअल अँड मॅग्निफाईड इमेज, मॅग्निफाईड इमेज भेटल पॅरललच्या केसमध्ये. ध्यानात घ्या, तिन्ही केसेस कोणत्या ना कोणत्या ह्याच्यामध्ये पुढे कामाला येणार आहेत आपल्याला. आता कॉन्वर्जिंग आहेत, कॉन्वर्जिंग म्हणजे एक दुसऱ्याच्या जवळ येईल बघा, असं कॉन्वर्ज, राईट, एक दुसऱ्याच्या जवळ येत आहेत म्हणजे ते कुठं ना कुठं भेटणार आहेत. ॲक्च्युली दे ॲक्च्युली मीट, दे ॲक्च्युली क्रॉस इच अदर.
आणि ऍक्च्युअली क्रॉस म्हणा इंटरसेक्ट म्हणा मीट म्हणा राईट आणि त्या पॉइंटला ज्या पॉइंटला क्रॉस होते तिथं आपण बी डॅश देतो आणि तिथून परपेंडिक्युलर ड्रॉ करतो जसं इथं केलेलं आहे प्रिन्सिपल ऍक्सिसवर आणि ए डॅश पॉइंट भेटतो आणि ए डॅश बी डॅश आपल्याला काय भेटतं इमेज भेटते बरोबर आहे का तर इथं ऍक्च्युअली भेटली ऍक्च्युअली भेटल्यामुळं अगेन ऍक्च्युअली भेटल्यामुळं त्या पॉइंटला जर आपण स्क्रीन ठेवली तर आपल्याला काय भेटेल इमेज स्क्रीनवर भेटेल राईट आणि ती इमेज सुद्धा बघा लक्षात घ्या जी इमेज रेजच्या ऍक्च्युअल क्रॉसिंगमुळे भेटते किंवा स्क्रीनवर घेता येते अशा इमेजला आपण रिअल इमेज म्हणतो राईट पर डिफाईन करूया आपण इथं तर सध्या ध्यान ठेवा ही इमेज कशी असेल रिअल ही इमेज कशी असेल रिअल ओके नेक्स्ट डायव्हर्जिंग आता डायव्हर्जिंगच्या केसमध्ये बघूया आपण ज्यावेळेस रेज डायव्हर्ज झाली बघा ह्या केसमध्ये ही केस आहे त्याची रेज डायव्हर्ज झाली आता डायव्हर्ज झाल्यावर ते भेटणार नाही बघा लक्षात घ्या असे रेज आहेत कसे रेज आहेत असे आहेत डायव्हर्ज बरोबर आहे का रेज असे आहेत ना डायव्हर्ज आहेत बघा हे कुठं भेटतील का तर पुढे कधीच भेटणार नाहीत पुढे भेटणार नाहीत राईट आणि रेज मागे ट्रॅव्हल करतात का नाही तर आपल्याला काय करावं लागेल वी हॅव टू कन्स्ट्रक्ट रेज इन बॅकवर्ड डायरेक्शन या केसमध्ये काय करावं आपला कन्स्ट्रक्ट रेज इन बॅकवर्ड डायरेक्शन बॅकवर्ड डायरेक्शन बॅकवर्ड डायरेक्शन म्हणजे रेज कन्स्ट्रक्ट करा आणि मग कन्स्ट्रक्ट करून बॅकवर्ड बघा हे लक्षात घ्या पुढे तर मिटवणार नाही पण मागे येऊन ते मिटवू शकत ना हे बघा लक्षात घ्या कळतं का तर मागे येऊन मिटवू शकता तर इथं हेच केलं मी इथं तुमच्यासाठी ड्रॉ करून ठेवला मुद्दा म्हणून राईट तर काय केलं आपण या पॉईंटमध्ये रेज ॲक्च्युली इकडे आलेत पण आपण या डायरेक्शनला मागे कन्स्ट्रक्ट केलेले आहेत ओके बॅकवर्ड डायरेक्शनला आणि पॉईंट बी डॅश इज ऑप्टेनर आणि पॉईंट बी डॅश इज ऑप्टेनर आणि ए डॅश लागेन काय करायचं परपेंडिक्युलर टाकायचा प्रिन्सिपल ऍक्सिस ए डॅश पॉईंट भेटायचा आणि ए डॅश बी डॅश इमेज झाली ओके आता या केसमध्ये इमेज कशी भेटायची ॲक्च्युली भेटते पण या केसमध्ये ॲक्च्युली रेज क्रॉस होतात का या केसमध्ये ॲक्च्युली रेज क्रॉस होत नाही डायव्हर्जिंगच्या केसमध्ये रेज ॲक्च्युली क्रॉस होत नाहीत म्हणून इमेज कशी असेल ही व्हर्च्युअल इमेज असेल ही इमेज कशी असेल व्हर्च्युअल इमेज असेल ओके व्हर्च्युअल इमेज असेल कळते का तर आता रिअल इमेज म्हणजे काय आणि व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय ते पाहूया एवढं लिहून घ्या ओके तर आता आपण रिअल इमेज म्हणजे काय आणि व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय पाहणार आहोत लक्षात येते काय तर रिअल इमेज द इमेज विच इज फॉर्म्ड बाय ॲक्च्युअल इंटरसेक्शन ऑर क्रॉसिंग ऑफ रिफ्लेक्टेड ऑर रिफ्रॅक्टेड रेज फ्रॉम ऑप्टिकल डिवाइस इज कॉल्ड एज रिअल इमेज राईट सो रिअल इमेज काय इमेज फॉर्म्ड बाय ॲक्च्युअल क्रॉसिंग ऑफ रेज फ्रॉम ऑप्टिकल डिवाइस ओके ॲक्च्युअल क्रॉसिंग बघा लक्षात घ्या ॲक्च्युअल क्रॉसिंग झाले ऑप्टिकल डिवाइसपासून येणारे जे रेज आहेत ते ॲक्च्युअल क्रॉस ज्यावेळेस होतील त्यावेळेस रिअल इमेज फॉर्म होईल राईट सो व्हर्च्युअल इमेज इमेज फॉर्म्ड बाय एक्स्ट्रापोलेटिंग ऑर त्याला काय म्हणतो आपण कन्स्ट्रक्टिंग रेज इन बॅकवर्ड डायरेक्शन आहे की नाही जे रेज ऑप्टिकल डिवाइस पासून येत आहेत त्याला बॅकवर्ड डायरेक्शनला कन्स्ट्रक्ट केल्यानंतर ते ऍक्च्युअली मीट होत नाहीत दे आर नॉट मीटिंग ॲक्च्युअली सो वी आर एक्स्ट्रापोलेटिंग देम इन द बॅकवर्ड डायरेक्शन अँड दे आर मीटिंग सो दे आर व्हर्च्युअली मीटिंग वी कॅन से आणि ह्याला आपण म्हणतो व्हर्च्युअल इमेज राईट सो ॲक्च्युअल इमेज कॅन बी टेकन ऑन स्क्रीन ही आपण स्क्रीनवर घेऊ शकतो व्हर्च्युअल इमेज कॅनॉट बी टेकन ऑन स्क्रीन ओके लक्षात येते का किंवा आपण असं बऱ्याच वेळा काही बुकमध्ये असं सुद्धा डिफाईन केलं आहे द इमेज विच कॅन बी टेकन ऑन द स्क्रीन इज कॉल्ड रिअल इमेज आणि इमेज विच कॅन नॉट बी टेकन ऑन द स्क्रीन इज कॉल्ड व्हर्च्युअल इमेज असं सुद्धा म्हटलेलं आहे ओके आणि तिसरा पॉईंट अतिशय जास्त महत्त्वाचा आहे बघा आणि हे तुम्हाला पक्का तुमच्या कम्प्युटरमध्ये फिटच करायचं आहे कम्प्युटर म्हणजे तुमचं माइंडमध्ये तुम्हाला फिटच करायचं आहे की रिअल इमेज इज ऑलवेज इन्व्हर्टेड इन्व्हर्टेड म्हणजे काय लक्षात घ्या आता थोडंसं राईट हे दोन टर्म बघूया आपण अगोदर रिअल इमेज इज ऑलवेज इन्व्हर्टेड आणि व्हर्च्युअल इमेज इज ऑलवेज इरेक्ट ऑर
अपराइट लक्ष जाता हे दोन टर्म बघू आपण इन्वर्टेड म्हणजे काय आणि इरेक्ट किंवा अपराइट म्हणजे बघा लक्षात घ्या आपण जे ऑब्जेक्ट आहे हे प्रिंसिपल ऍक्सिसच्या वर काढलेलं आहे जर इमेज सुद्धा प्रिंसिपल ऍक्सिसच्या वर आली लक्ष द्या हे प्रिंसिपल ऍक्सिस आहे इथं ऑब्जेक्ट काढला असं आणि इमेज सुद्धा असंच वर आली तर त्याला आपण म्हणतो इरेक्ट इमेज काय म्हणतो आपण इरेक्ट इमेज किंवा अपराइट इमेज राईट आणि जर इमेज ही वर न येता प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली आली अशी उलटी राईट याला आपण म्हणतो इन्व्हर्टेड इमेज लक्षात आलं का आता ध्यानात घ्या रिअल इमेज इज ऑलवेज इन्व्हर्टेड तर रिअल आणि इन्व्हर्टेडची जोडीच तुम्हाला लावायची आहे रिअल इन्व्हर्टेड रिअल इन्व्हर्टेड रिअल इन्व्हर्टेड राईट आणि व्हर्च्युअल इरेक्ट व्हर्च्युअल इरेक्ट आणि व्हर्च्युअल इरेक्टची जोडी तुम्हाला लावायची आहे व्हर्च्युअल इरेक्ट बरोबर का तर जोड्या लावाय तुम्ही माहीत असताल बघा वर्गामध्ये आपण जोड्या लावत असतो कोणत्या राईट अभ्यासाचं ध्यान घ्या राईट तर व्हर्च्युअल इरेक्ट आणि रिअल इन्व्हर्टेड ध्यान घ्यायचं आपल्याला रिअल इरेक्ट सॉरी उलट रिअल इन्व्हर्टेड आणि व्हर्च्युअल इरेक्ट ओके सो हे पॉईंट महत्त्वाचे आहेत बघा लक्षात घ्या सर जर ऑब्जेक्ट प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर असेल आणि इमेज सुद्धा प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर असेल तर काय झालं ते इरेक्ट झालं आणि जर ऑब्जेक्ट प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर आहे पण इमेज म्हणजे उलटं आहे तर व्हाईस वर्सा सुद्धा तुम्ही म्हणू शकता लक्षात येते तुम्हाला ओके ते झालं तुमचं रिअल इमेज आणि व्हर्च्युअल इमेज मधला डिफरन्स सुद्धा झाले पॉईंट सुद्धा झाले राईट आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे रिअल इमेज कोणत्या ऑप्टिकल डिव्हाइसनं तयार करते आणि व्हर्च्युअल इमेज कोणतं ऑप्टिकल डिव्हाइस तयार करते हे तुम्हाला शोधून कमेंटमध्ये टाकायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचं आहे जास्तीत जास्त सबस्क्राईब करून मित्राला शेअर करायचं लक्षात घ्या पैसे लागत नाहीत लाईक करायला एक सेकंडसुद्धा लागत नाही सबस्क्राईब करायला एक सेकंडसुद्धा लागत नाही पण त्यामुळे आपल्याला आम्हाला मोटिवेशन भेटते जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ टाकण्यासाठी ओके तर आता आणखी काही पॉईंट बघणार आहेत जे की सगळ्या इमेजेससाठी कॉमन नाहीत ते पॉईंट आपण पाहणार आहोत ठीक आहे एवढे पॉईंट लिहून घ्या आतापर्यंत तुम्हाला हाऊ टू ड्रॉ रे डायग्राम हे लक्षात आलेलं आहे ठीक आहे सगळे पॉईंट कळले आहेत त्यानंतर आपण बघितलं रिअल इमेज आणि व्हर्च्युअल इमेज बरोबर आहे का आणि आता आपण काही टर्म्स असोसिएटेड विथ दिस रे डायग्राम आपण डिस्कस करणार आहेत सगळ्यात पहिली टर्म आहे बघा ऑब्जेक्ट हाईट राईट तर लक्षात घ्या तर हे ए आणि बी ही जी हाईट आहे ह्याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट हाईट काय म्हणतो आपण ए आणि बी मधली जो डिस्टन्स आहे डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए आणि पॉईंट बी इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट हाईट आणि इट इज डिनोटेड बाय एच ऑब्जेक्ट हाईट इज डिनोटेड बाय एच नेक्स्ट आहे इमेज हाईट ऑब्विस तुम्हाला लक्षात आलं असेल की ए डॅश आणि बी डॅश मधलं जो डिस्टन्स आहे लक्षात घ्या ए डॅश आणि बी डॅश मधलं जो डिस्टन्स आहे त्याला आपण इमेज हाईट म्हणतो आणि त्याला कशाने दर्शवतो आपण एच डॅशने दर्शवतो त्याला कशाने दर्शवतो एच डॅशनी राईट जर हे हाईट सेम आली तर सेम हाईटची इमेज असेल राईट ही जी मोठी झाली तर इमेज कशी असेल मॅग्निफाईड मोठी असेल इमेजची हाईट जर मोठी झाली तर इमेज कशी असेल मॅग्निफाईड मोठी असेल आणि जर इमेजची हाईट छोटी झाली तर इमेज कशी असेल डिमिनिश्ड राईट तर इथं आपण तीन केसेस घेऊया बघा आपण म्हणूया एच डॅश म्हणजे इमेज हाईट इज ग्रेटर दॅन एच जर मोठी असेल तर इमेज कशी असेल इमेज इज मॅग्निफाईड तर मोठी झालेली आहे इमेज राईट जर एच इज लेस दॅन एच एच डॅश इज लेस दॅन एच एचपेक्षा एच डॅश म्हणजे काय इमेजची हाईट एचपेक्षा छोटी आहे राईट तर इमेज कशी असेल इमेज इज शब्द ध्यानात ठेवा डिमिनिश्ड म्हणजे छोटीशी झालेली आहे डिमिनिश झालेली आहे राईट आणि एच डॅश इक्वल टू एच जर असेल तर सेम साईज असेल इमेजची सेम साईज असेल सेम हाईट असेल लक्षात येते का इमेज हाईट ऑब्जेक्ट हाईट काय आलं नेक्स्ट आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स ओके इथं खाली येतो ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स ओके तर इथं जे ऑप्टिकल डिव्हाइस आहे लक्ष द्या इथं प्लेन मिरर असल्यामुळे काय अडचण नाही पण जर कॉनकेव असतील कॉनवेक्स असतील तेव्हा त्याचं सेंटर पॉईंटपासून तो डिस्टन्स घ्यायचं डिस्टन्स फ्रॉम सेंटर पॉईंट टू द ऑब्जेक्ट सेंटर पॉईंट ऑफ ऑप्टिकल डिव्हाइस राईट सेंटर पॉईंट ऑफ कोणाचा सेंटर पॉईंट ऑफ ऑप्टिकल डिव्हाइस आणि अँड ऑब्जेक्ट द डिस्टन्स बिटवीन सेंटर पॉईंट ऑफ ऑप्टिकल डिव्हाइस अँड ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण युने दर्शवतो तर या केसमध्ये बघा हे डिस्टन्स आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स इतकं ओके तर आपण कशाने दर्शवतो युने दर्शवतो आणि इमेज डिस्टन्स आता लक्षात आलं तुम्हाला इमेज डिस्टन्स तुम्हाला लक्षात आला असेल काय सेंटर पॉईंट ऑफ ऑप्टिकल डिव्हाइस अँड इमेज राईट सो डिस्टन्स बिटवीन सेंटर
पॉइंट ऑफ ऑप्टिकल डिवाइस डिवाइस एंड इमेज इज कॉल्ड एज इमेज डिस्टन्स. तो अपन व्ही ने दर्शितो. तो ये झालं बघा इमेज डिस्टन्स व्ही. लक्षात येते का? तो ऑब्जेक्ट डिस्टन्स इमेज डिस्टन्स. आता एक आणखी महत्त्वाचा शेवटचा पॉइंट तुम्हाला सांगत आहे जे की सगळीकडे लागू होत आहे ते म्हणजे जर इमेज मॅग्निफाईड असेल. लक्षात द्या, जर इमेज मॅग्निफाईड असेल तर ऑब्विसली इमेज डिस्टन्स सुद्धा जास्त असेल. जर इमेज मोठी असेल ऑब्जेक्टपेक्षा, लक्ष द्या इमेज मोठी असेल ऑब्जेक्टपेक्षा तर इमेज डिस्टन्स सुद्धा जास्त असेल ऑब्जेक्टपेक्षा. कळते का? ऑब्जेक्ट डिस्टन्सपेक्षा. ओके, इमेज डिस्टन्स इमेज जर डिमिनिश्ड असेल किंवा छोटी असेल ऑब्जेक्टपेक्षा तर इमेज डिस्टन्ससुद्धा छोटा असेल. आणि यामध्ये रिलेशन आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या टर्म्स आणि कसं रे डायग्राम ड्रॉ करायची हे तुम्हाला लक्षात आलं असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त संख्येमध्ये लाईकचे टार्गेट ठेवता या व्हिडिओला. खूप मेहनत घेतलेली आहे या व्हिडिओसाठी. लक्षात आलं का? असे पॉईंट तुम्हाला कुठेच भेटणार नाहीत सिस्टमॅटिक वेमध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्ही कमीत कमी 2-3 तरी पहा आणि आपल्या मित्राला फॉरवर्ड करा. ठीक आहे, ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, ज्यांनी केलेलं आहे त्यांचं थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इमेज फॉर्मड बाय प्लेन मिररसुद्धा पाहणार आहोत. राईट, इथंसुद्धा आपण पाहिलेलं आहे पण त्याचे पॉईंट आपण डिस्कस करणार आहेत, प्रॉपर्टीसुद्धा डिस्कस करणार आहेत. तर परत तुम्ही इमेज फॉर्मड बाय प्लेन मिरर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू शकता. ठीक आहे, तर इथंच थांबू या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये इमेज फॉर्मड बाय प्लेन मिरर अँड प्रॉपर्टीज ऑफ इमेज फॉर्मड बाय प्लेन मिरर.